राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे मुंडे यांच्याशी परस्पर सहमतीनं संबंधात असलेल्या महिलेनं त्यांच्यावर मुलांना बंगल्यात डांबून ठेवण्याचा आरोप केलाय महिलेन या महिलेनं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याबाबत तक्रार दाखल केली आहे धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा आदेश सगळ्यांसाठी बंधनकारक असेल आणि या प्रकरणी निव्वळ बदनामीसाठी आपल्यावर आरोप केले आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर या महिलेच्या बहिणीनं बलात्काराचा आरोप केला होता धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते त्यानंतर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेनं आपली तक्रारही मागे घेतली होती मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात तक्रारदार महिलेनं मुंडे यांच्यावर काही आरोप केलेत गेल्या तीन महिन्यांपासून माझे पती धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांना जबरदस्तीनं त्यांच्या बंगल्यावर बंद करून ठेवलंय मला त्यांना भेटायला दिलं जात नाही फोनवर बोलायलाही मिळत नाही चोवीस जानेवारीला मी चित्रकूट बंगल्यावर गेले असताना मुंडे यांनी तीस चाळीस पोलिसांना बोलवलं मुंडे यांना विधानसभेतून बरखास्त केलं जावं भविष्यात निवडणूक लढण्यापासून त्यांना मज्जाव करावा असं या महिलेनं म्हटलंय पुढे ही महिला म्हणते चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत मुंडे यांचं चारित्र्य चांगलं नाही माझ्या मुलांना माझ्या विरोधात भडकावलं जात आहे त्यामुळे माझ्या मुलांना धोका आहे त्यांना काही झालं तर जबाबदार धनंजय मुंडे असतील मला माझ्या मुलांना भेटायला दिलं नाही तर वीस फेब्रुवारीपासून मी उपोषणाला बसेन या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याकडून खुलासा करण्यात आलाय मुंडे यांनी तक्रारीच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केलाय ते म्हणतात आज माझ्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आली आहे या विवादात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आमच्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोघांच्या सहमतीनं उच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश श्रीमती ताहिल रमानी यांची नियुक्ती केली आहे या मीडिएशन मुलांच्या संदर्भातल्या सर्व विवादांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय होणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी घाईघाईने गाई मत बनवू नये असं म्हटलंय मागे पण तक्रार झाले नंतर ज्यांनी तक्रार केली त्यांच्या विरुद्ध दोन तीन इतर लोक जे आहेत त्यांनी तक्रार केली त्यांच्या विरुद्ध कीबा हे ब्लॅकमेलर आहेत वगैरे अशा पद्धतीने आता सुद्धा आपण घाई न करता आणि ताबडतोब आपले मतं न बदलता बनवता था। तर थांब विचार केला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी अगोदर सांगितलेलं आहे की संपूर्ण केस जे त्यांच्यातला तंटा आहेच तो तंटा जो आहे कोर्टाच्या समोर आहे कोर्ट त्याचा न्याय निवाडा करील मुंडे यांच्या विरोधात आणखी एक तक्रार पोलिसात आल्यानंतर भाजपला आयता मुद्दा मिळालाय भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे